स्वानंदी जीवनविद्या या कार्यक्रमात आपलं सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आपण या स्वानंदी जीवनविद्या या कार्यक्रमात आलात याबद्दल मी सर्व लहान थोर बंधू भगिनी वडीलधारी मंडळी यांचा मी खूप खूप आभारी आहे। तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन मी हा कार्यक्रम आरंभ करत आहे। मंडळी, आज आपण प्रथम पाहूया की आपल्यामधील, म्हणजे प्रत्येक माणसात, प्रत्येक आता योग असतील तर बसलेले काही वयोवृद्ध आहेत, असे लहान थोर आहेत बरेचसे, त्यांच्यात काही दोष, म्हणजे कुणाला व्यसन असू शकतं, कुणाला काही काही अडचणी, अगर मनाची कमकुवरता की स्वतःचा आत्मविश्वास ढळलेला असतो, अशा बंधूंनो आपल्यातील काहींना व्यसन असू शकतं, दारूचं व्यसन असू शकतं, कुठलं व्यसन असू शकतो, कुठल्या तरी व्यसनाने झपाटलेले असतात, काही ना काही कुठल्या तरी वाईट विचाराने वेढले असेल, असे वेगवेगळे विषय, वेगवेगळे प्रश्न असू शकतात बंधूंनो। तर वेळी आपण काय करायला हवं हे पाहूया। आपण एक रात्री झोपण्यापूर्वी, अशी शांत अशी जागा पाहिजे, म्हणजे ठिकाण पाहायचं, एखादी रूम असेल, शांत असं वातावरण असेल, कुठलाही आवाज येता कामा नाही, आणि व्यवस्थित मांडे घालून अशा प्रकारे बसा। आपल्या डोक्यात एक विचाराचं माहोल माजले असते, म्हणजे गर्दी केलेली असते। प्रथम ती गर्दी, जी डोक्यात म्हणजे जी गर्दी झालेली आहे, ती प्रथम अगोदर तुम्ही बाजूला करा। ती गर्दी बाजूला करा, डोक्यातले विचार बाजूला करा, पूर्ण आपलं डोकं एकदम कोरं करून फ्रेश करा। आणि तुम्ही मनात की कसं शक्य हे आपले विचार घालवणं, आम्हाला तर थोडंसं बसलं तर काही ना काही विचार डोक्यामध्ये येतात, आणि तुम्ही सांगता की पूर्ण विचार तुम्ही बाजूला जा। मंडळी, ती फार सोपी गोष्ट आहे। एकांतात मांडे घालून बसा, डोळे बंद करा आणि स्वतःच्या मनातला सांगा आणि सूचना द्या, अशा सूचना द्या की मी आजपासून माझ्यातील सर्व दोष घालवत आहे। काय म्हणाल? डोळे झाकून, मी आजपासून माझ्यातील सर्व दोष घालवत आहे, मी कुठलेच व्यसन करणार नाही, वाईट गोष्टीपासून मी चार हात लांब राहील, मी आजपासून मनातील सर्व दोष, माझ्यातील काही दोष आहेत की मी घालवत आहे, मी कुठलेच व्यसन करणार नाही, मी माझ्यातील भीती काढणार आहे, मी माझ्या मनातील जी भीती आहे ती काढणार आहे, आता माझ्या अंगात, नवीन शक्ती निर्माण होत आहे, आता माझ्या अंगामध्ये एक नवीन शक्ती निर्माण होत आहे, माझ्यामध्ये आत्मविश्वास वाढत आहे, माझ्या अंगात नवीन शक्ती निर्माण होत आहे, माझ्या आता आत्मविश्वास वाढत आहे, या माझ्या आत्मविश्वासाने मी कोणतेही काम करण्यास तयार आहे, कितीही अवघड असले तरी ते मी काम करणार आहे, मी हुशार आहे, मी ज्ञानी आहे,
माझ्यामध्ये जो आत्मविश्वास येत आहे त्या आत्मविश्वासाने मी कोणतेही काम करण्यास तयार आहे, मी हुशार आहे, मी ज्ञानी आहे। माझ्या अंगात आळस अजिबात येणार नाही, मी आळशी होणार नाही, मी निरोगी आहे, माझ्यात कोणताही रोगास प्रतिकार करणारी भरपूर शक्ती आहे, मी माझे काम मन लावून करणार आहे, मी माझे काम मन लावून करणार आहे, त्यामुळे माझ्याकडे खूप पैसे येणार आहेत। मी मन लावून काम करत असल्यामुळे माझ्याकडे खूप पैसे येणार आहेत, त्यामुळे माझ्याकडे खूप पैसे येणार आहेत। त्या पैशाचा उपयोग मी काटकसरीने करणार आहे, त्या पैशाचा उपयोग मी काटकसरीने करणार आहे, आणि माझे जीवन मी आनंदात जगणार आहे, माझे जीवन मी आनंदात जगणार आहे। माझ्यामध्ये एक नव चैतन्य येत आहे, माझ्यात एक सकारात्मक ऊर्जा येत आहे। आता माझे काम मी मन लावून करणार आहे, मला खूप आत्मविश्वास आला आहे। असे मंडळी अशा प्रकारचे विविध आपण विषय हाताळू शकतात, आपल्यातले दोष कुठले ते आपण एक निरीक्षण करून काढू शकतात, आठवणीने काढू शकतात, आणि एक आग्रस्त मनाने आपण त्या दोषावर असे परत परत आपण डोक्यामध्ये मनामध्ये आणून तो विचार दोष असणारे विचार इथे घालवण्याचा प्रयत्न करतात। तर तुम्ही अशा प्रकारे जर आपले मनातील दोष आहेत ते जर आपण हळूहळू दररोज थोडं थोडं लक्षात आणून जर अशा प्रकारे आपण हे दोष आहेत आपल्यातले काही ते काढण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही एक आनंदमय जीवन जगणार आहात, ह्याची मला खात्री आहे। तर मंडळी, माझे एवढंच दोन शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी सर्वांचा अत्यंत आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।